संजय राऊतांची त्यांनी भेट घेतली आणि कुठेतरी उबाटामध्ये परत जातील अशा चर्चा सगळ्या सुरू आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या चर्चा निराधार आहेत? भुजबळ साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते त्या ठिकाणी आहेत. पक्षाच्या जडणघडणीमध्ये आणि अलीकडच्या गेल्या वर्षभरामध्ये आम्ही घेतलेल्या भूमिकेमध्ये त्यांचा एक महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी निश्चितपणे राहिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या चर्चा निव्वळ अफवा आहेत. पक्षाचे वरिष्ठ नेते म्हणून त्यांच्या नेतृत्वाखाली आगामी विधानसभेच्या निवडणुका महायुतीतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष लढणार. तर कुठेतरी नाशिकची लोकसभेची जागा असेल किंवा आता राज्यसभेची जागा असेल ती मिळाली नाही म्हणून त्यांची नाराजीची सगळी चर्चा सुरू आहे, तसं त्यांचं वागणं देखील दिसतं. नाही, वागणं बिलकुल तसं नाही असं आपल्याला कदाचित वाटत असेल. नाशिकच्या लोकसभेच्या जागेच्या बाबतीमध्ये नेमकं जे त्यांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी आहे, परंतु योग्य तो निर्णय त्यावेळेला काय होऊ शकला नाही. वस्तुस्थिती आम्हाला नाकारता येणार नाही. राज्यसभेसाठी सुद्धा भुजबळ साहेब इच्छुक होते. पार्लमेंटरी बोर्डाची पक्षाची बैठक झाली त्याला ते उपस्थित होते. सर्वांनी म्हणून एकमताने सुनेत्रा वहिनींच्या उमेदवाराची आम्ही त्यावेळेला निवड केली आणि खुद्द भुजबळ साहेब दुसऱ्या दिवशी वहिनींचा अर्ज भरण्यासाठी त्यांना शुभेच्छा आशीर्वाद देण्यासाठी त्या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यामुळे कसली नाराजी असण्याचं काही कारण नाही. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.